पिंपरी SNBP इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज प्राध्यापक प्रदीप कदम यांचं व्याख्यान संपन्न झालं. प्राध्यापक प्रदीप कदम हे विचारवंत लेखक आणि प्रेरणादायी वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते वक्ते आहेत. त्यांनी प्रेरणा युवकांसाठी या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे. यश पचवणे आणि अपयश स्वीकारणे या महत्वाच्या अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितल्या. ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रदीप कदम यांनी विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यापर्यंत अनेक उदाहरणे त्याचबरोबर क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन अशा विविध विषयातील दाखले देऊन आपल्या ओघवत्या आणि प्रभावशैलीने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. प्रदीप कदम यांच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद आणि जल्लोष पाहायला मिळाला. प्राध्यापक प्रदीप कदम यांनी विद्यार्थ्यांचा न्यूनगंड दूर करून विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आणि विश्वासाने पाऊल टाकण्यासाठी नेमकं काय करावं लागतं या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थ्यांमध्ये SNBP शाळेचा विद्यार्थी सर्वात पुढे आणि यशस्वी होऊ शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका श्वेता पैठणकर तर कार्यक्रमाचे नियोजन परमजित अरोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मॅडम यांनी यावेळी केलं. त्याचबरोबर रोहिणी मॅडमही यावेळी उपस्थित होत्या. अभ्यासाने सर्व काही साध्य होत असं जगाला संदेश देणारे संत तुकाराम महाराज आकाशापेक्षा विशाल सागरापेक्षा खोल चंदनापेक्षा शीतल गुलाबापेक्षा कोमल मंदिरा इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. भीमा भामा आणि इंद्रणीच्या तीरावर मृत्यूला जनार्दन आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, आळंदी.